आणि आता हे फक्त प्रत्येकाचं मतदार मानवडे पाटील सर म्हणले तसं मतपेटीमध्ये आणण्याची जबाबदारी आहे. आता लांबचं मी काय सांगत नाही बाकीच्या तालुक्यातलं, पण माझ्या तालुक्यातलं म्हणाल तर माननीय सत्यजित सिंह पाटील करीत आहेत, माननीय एकत्र असल्यानंतर आता मतदान कसं होणार आहे कोणी सांगायची गरज नाही बाकीच्या. उमेदवार आमचे जावळे आहेत. हो बरोबर आहे, त्याच्यामुळे जावळ बापूंसाठी म्हणायचे करणारच ते आम्ही. आणि दुसरं म्हणजे मागच्या वेळी अण्णा एका बाजूला आणि बाबा एका बाजूला होते, ते दोघं एका बाजूला एका ठिकाणी असतात, त्यामुळं परिस्थिती चांगली आहे त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु एक आणि एक मत पीटीमध्ये आणायची जबाबदारी आपल्याला करावी लागेल. विशेषतः आपण जसं जिल्हा परिषद पंचायत समितीला करतो किंवा ग्रामपंचायतीला करतो, आता तर ग्रामपंचायतीला पण व्हायला लागले. मुंबईमध्ये किती मतं आहेत कुठल्या वार्डातली, जो उमेदवार त्या वार्डातला 2-4 दिवस अगोदर मुंबईमध्ये जाऊन यादी काढून तिथं ट्रॅव्हल बुक करून निमात्याचा अर्धा ॲडव्हान्स मुंबईमध्ये देऊन ती माणसं त्याच्या जोडीला एक माणूस ती मुंबईतनं काढायची, ट्रॅव्हलमध्ये बसवायची, वाट्याला नाश्ता द्यायचा, आणायची गावात मतदान करायचं, राहिलेलं अर्ध भाडं जाताना द्यायचं, माघारी लावायची. ही परिस्थिती आपण ग्रामपंचायतीला करतो भाऊ, बरोबर का? ती हिथं करावी लागेल आपल्याला. त्यांना आम्ही काय हिथं भाषणं करू सगळे, आम्ही एक आहे, पण खाली हे करावं लागेल प्रत्येकाला. आमच्या पुरती जबाबदारी आम्ही घेऊ, कारण जावाय तर आहेतच आमचे, परंतु एकदा पक्षाचा निर्णय सर आपल्या झाला की आपल्याला आदेशावर काम करायची सवय आहे. म्हणजे एकदा वरला आदेश आला की मग तो रुचणारा असू दे न रुचणारा असू दे, पटणारा असू दे न पटणारा असू दे, उमेदवार आवडीचा असू दे आवडीचा नसू दे, एकदा वरचा आदेश आला की तो तंतोतंत पाळणं एवढी शिकवण आमच्या पक्षात आहे. त्यामुळे आम्ही निश्चितपणाने केवळ पाटीलच नाही, तसं जर आपले सगळे जिल्हा प्रमुख, आपले सगळे तालुका प्रमुख, आपले सगळे उपजिल्हा प्रमुख, आपल्या सगळ्या महिला आघाडीच्या पदाधिकारी, आपली विद्यार्थी सेना, युवा सेना मोठ्या प्रमाणामध्ये आमची याच्यामध्ये काम करते, त्या सगळ्यांना शेवटी महाविकास आघाडीचा विजय मिळवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम करायचं आहे. आणि शेवटी पालकत्व माननीय सहकार मंत्र्यांकडे जिल्ह्याचं आहे, त्यामुळं पालकत्व सहकार मंत्री महोदयांच्याकडे असल्यामुळं त्यांचा अधिक आमच्यावर सगळ्यांवर लक्ष असणार आहे. शंभूराजे व्यवस्थित काम करतायत का, जबाबदारी त्यांच्यावर झाली ते मागाशीच म्हणलं, त्यामुळं शंभूराजे बरोबर काम करतायत का, यंत्रणा बरोबर लागलेली आहे का. आमचं शेजारी आहेत ते, आमचा मतदारसंघ त्यांचा मतदारसंघ शेजारी आहे, त्यामुळं आणि पालकमंत्रीपद त्यांनी घेतल्यानंतर पहिली निवडणूक आहे. ज्या काय सहकारी राज्यमंत्री म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू, एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो. जास्त मोठं भाषण करत नाही, राजेसाहेब बोलणार आहेत, बाबा बोलणार आहेत, आमचे कोल्हापूरवरून आलेले माननीय बंटी पाटील साहेब बोलणार आहेत, त्यामुळे आपण सगळेजण एक दिलानं एका विचारानं या परिस्थितीत सरकारमध्ये एकत्र आलेलो आहोत. हे सरकारमध्ये जसं एका विचारानं आपण काम करतो महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये, तेच काम या निवडणुकीमध्ये आपण सगळे करूया. आणि निश्चितपणे चांगला यश चांगला विजय या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारांचा आपण मिळवू, एवढंच या निमित्तानं सांगतो दोन्ही उमेदवारांना. शासनापेक्षा सारंग पाटलांचं भाषण अत्यंत महत्वाचं होतं. त्यांनी मायक्रो प्लॅनिंग सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं या मतदारसंघाचं नियोजन करणं गरजेचं आहे. पोचणं शक्य होणार नाही, 12 दिवस जरी काढले लाडसाहेब तर दररोज 16,000-16,500 लोकांना भेटलं तर 2,00,000 लोकांच्यापर्यंत 12 दिवसात आपण त्या ठिकाणी पोचू शकतो. आणि सातारचा हिशोब मी मगाशी करत होतो, किमान 4,500 लोकांना दररोज भेटलो तर 54,000 लोकांच्यापर्यंत 12 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत. किमान आपण सातारा जिल्ह्याचे प्रमुखांची आज मिटिंग, तिन्ही पक्षाची आणि कवाडी गटसुद्धा होता, त्यांची मिटिंग बोलवली. त्यांनी एक स्वतः काही लोक त्यांची वाट बघतायत, नेतेही वाट बघतायत, नेते आदेशही वाट बघतायत, म्हणून त्यांनी आज सगळ्यांना बोलवून आपापल्या पक्षाचे सगळे तालुका लेवल, जिल्हा लेवल, ब्लॉक लेवलचे सगळे ते बोलवले आणि त्यांची मिटिंग घेऊन आज एक वेगळा संदेश दिला की आम्ही सगळे कामात आहेत, तुम्ही कामाला लागा. आज येऊ द्या नाही त्यांना नऊ दे, पण त्यांना त्यांचे नेते इथं कामात आहेत, त्यांचे संदेश गेले, त्यामुळे त्यांनाही कामाला लागणं भाग आहे आणि ते सांगतील कामाला लागा म्हणून. आज खेडोपाडी आम्ही मतदान नोंदणी केली आहे. इतके दिवस खूप मागं बघितलं, हा मतदारसंघ खेडोपाड्याच्या लोकांच्यासाठी नव्हता, हा सिटीतल्या लोकांसाठी होता. आणि एकूण निवडून आले अशीच लोकं आलेत की मोठे उंचीवर निवडून आपण किंवा सुशिक्षित, पण खेडोपाडी आम्ही ह्या जवळजवळ 2 टर्ममध्ये अगदी 2 सालापासून ज्यावेळी जावडेकर पडले
खेडोपाडी वाडी वस्त्या गेलो आणि मतदान नोंदणी केली. जी डी वापर आम्हाला सांगितलं होतं शरद पाटलांना निवडून आणायचं आहे, त्यामुळे आम्ही ती नोंदणी केली होती. त्यावेळी ते निवडून आले, 6-8 साली सुद्धा ते झालं आणि 14 साली सुद्धा ते झालं. आता 20 साल आले, 20 साली सुद्धा आम्ही अगदी खेडोपाडी जे म्हणजे तालुका वाडी वस्त्यासुद्धा गेलो आहे, तिथे मतदान नोंदणी केली आहे. आणि अशा पद्धतीनं ही आमची हे म्हणजे एक लोकांचा विशिष्ट लोकांचा मतदारसंघ वाटवता तो आमचा सगळ्यांचा खेडोपाडीच्या लोकांना वाडीवस्त्या लोकांचा आमचा आहे अशा तर त्यांची भावना झालेली आहे आणि ती मताला येत आहेत. आणि हा मतदारसंघ असा आहे की सिटीतल्या विशेषतः किंवा लोक मताला येत आहेत. मागचे आकडे बघितले पुण्याला इतकं मतदान नोंद होतं पण फक्त 22% मतदान झालेलं आहे. आम्हाला ती बदलायचं आहे किंवा मतदान का येत नाहीत लोक ते बघून अगदी आम्ही त्यांची वाटणी केलेली आहे, म्हणजे गाववाईज वाटणी केलेली आहे की त्यांच्या ताब्यात मतदान नोंदणीच दिल्याचं मतदान घडवून घ्यायचं दिलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही मतदान घडवून घ्यायच्या लागलो आहे. आणि आता जे कष्ट घेतो आहे ज्यानं मतदान घडवून घेतले नोंदवून घेतले घडवून घेतले त्याचा हा मतदारसंघ यातनं दाखवून द्यायचा आहे. आणि इतके दिवस बघितलं हा मतदारसंघ म्हणजे कशासाठी आहे ही कोणाला माहिती पण नाही. युवकांना किंवा पदवीधरांना आपण मतं द्यायची लय मागा लागले मतं एवढंच होतं, पण आता हा कशासाठी आहे, त्याच्या कशासाठी उत्पत्ती कशासाठी झाली आणि त्याचे काम काय आहे आणि त्या कामाचं म्हणजे झालं का नाही हे सगळे आता बघायला लागले. आणि मागं दोन टक्के बघितलं काहीच नाही, निवडून येण्यासाठी फक्त त्याचा उपयोग झाला, बाकीच्या लोकांच्याकडे कोण गेलं नाही. दादा पदवीधर हा शब्दही तोंडात काढलेला नाही. अशा पद्धतीनं ज्यांच्या मतावर निवडून येत आहेत त्यांना त्या लोकांना किंवा ते निवडून दिलेल्या लोकांना किंवा आमच्यासाठी तुम्ही निवडून गेलं आमचं काय केलं इथून पुढे बोलायला लावायचं आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण घडून गेलो तर ह्या उद्दिष्ट होत्या मतदारसंघ निर्मितीचं ते सफल होईल असं मला वाटतं. आणि अशाच पद्धतीनं आम्ही निघालेलो आहे आणि त्याला खूपसे यश यायला लागलेलं आहे. सामान्य माणसाला सामान्य पद्धतीनं वाटायला लागले ते आपल्या समस्यासाठी आहे, पण आपल्या समस्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. जे मतं निवडून गेले ते मागोवळून सुद्धा बघितले गेले नाही, तेव्हा आपण बघू शकतो हे त्यांना भावना व्हायला लागल्या. आणि अशा पद्धतीनं थोडं आम्हाला चांगल्या अवस्थेत आम्हाला ही लोकच न्यायला लागले, तेव्हा उद्या चांगली अवस्था आलेली दिसेल. आणि पदवीधर मतदारसंघ इतक्या दिवस ज्यांच्यासाठी आहे की आमचा सुरक्षित वाटत होतं त्यांचं धोक्यात आणि आम्हाला तिथं प्रतिनिधित्व घेण्या इतकी आमची ताकद आम्ही वाढवलेली आहे. प्रमुख अजेंडा म्हणजे त्या निवडणुकीत पदवीधर जे जॉब मिळाला नाही त्यांना काय बाबा, त्यांच्यासाठी काहीच नाही. आज ज्यांना जॉब आहे पण त्यांना म्हणजे पेमेंट फुल मिळत नाही किंवा पार्ट पेमेंट मिळते अशासाठी काय, जे पदवीतनं पुढे गेले त्यांच्या काही नाही आज त्यांच्यासाठी काय, म्हणजे आमचा पदवीधर मतदारसंघ वाटावा का, आमचे हक्क काय ही समजून घेऊन त्यांनी ते वागावं आणि आपण सुद्धा त्यांना हक्क काय ते समजून सांगावं आणि ते हक्क मागावेत. ज्यांना मतं दिली की निवडून गेला की मागवून न बघणं ही बदलून त्यांचे हक्क मागावेत अशा पद्धतीने आपण त्यांची जुळणी केलेली आहे. आणि हा मतदारसंघ आमचा आहे, आमच्या सगळ्या लोकांचा आहे, सगळ्या पदवीधरांचा, अशा पद्धतीनं आम्ही त्यांची जुळणी केलेली आहे. आणि निवडणूक अजेंडा हा म्हणजे अशासाठी असतो निवडणूक की बाबा लोकांच्यासाठी, पण ही लोकांसाठी कधीच नव्हते, स्वतःसाठी स्वतःच्या पक्षासाठी उपयोग करणार, की लोकांच्यासाठी हा पदवीधर मतदारसंघ आणि हा नेता आम्ही निवडून गेलेला प्रतिनिधी होतं आमच्या कामाच्यासाठी हे दाखवून द्यायचं आहे. आणि लोक तशी शहाणी झाले जागे झाले आणि त्याच्या वतीने मागा लागलेत. प्रत्येक जिल्ह्यात जाताय तुम्ही कसं? हो प्रत्येक जिल्हा प्रतिसाद कसा आहे एकूण तुम्हाला आहे का? चांगला आहे, गाठीभेटी घेतोय, लोकांना प्रतिसाद चांगला आहे, त्यांना लोकांना मतं द्यायची. पण एक चौकांनी काय तर मतदान कमी घडतं का, बूथ कमी असतात आणि ह्या दिवशी सुट्टीसुद्धा दिली जात नाही. मग सुट्टी दिली नाही स्वतःच काम बुडून माणूस येत नाही का, ते मतदान असते त्याच्या ठिकाणापासून 8-10 किलोमीटर 22 किलोमीटर लांब असते, अशा पद्धतीनं अवघड वाटते. पण अशा पद्धतीनं आम्हाला त्यांचं मतदान कसं घडून घ्यायचं आम्ही बघायला लागलो आहे. आणि त्याशी एक पार्ट टाईम सुट्टीसुद्धा शासनाला मागतोय, निवडून आयोगाकडून मागतोय. मी भाजपकडून पण उमेदवार मोठा तगडा दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगायला तुम्हाला काय वाटतं? तगडा हा शेतकरी आव्हान आहे. तगडा आता आम्ही लोकांच्या बोलत नाही, आमच्या बोलतो, त्यांचा तगडा त्यांच्या असेल, पण आम्ही आमचा कामकाज त्यांच्या पुढे मांडतो आहे, लोकांच्या पुढे मांडतो आहे, काय केलं मांडतो आहे, निवडू अजेंडा जे डी वापरूनही काय दिशा म्हणजे स्वातंत्र्य आधी दिले स्वातंत्र्यानंतर दिले आणि त्यांचं आम्ही पुढे चालवतो कसं चालवतो आहे ही लोकांच्या पुढे मांडतो आहे. तगडा किंवा कमकुवत ही कोणी काही काम नाही. आणि तगडा कशासाठी मांडायचं की आता निवडणूक निवड मतदार ठरवते, आपण मी तगडा आहे की आणखी कोणी तगडा आहे म्हणून चालत नाही. प्रत्येकाला वाटतं मी आज निवडून आलो आहे
आधी ज्याचं थोडं संघटन आहे, थोडी मतं 5 मतं नोंद तोच वाढते. मी निवडून आलो आहे त्यामुळे तगडा कोण आणि कमकुवत कोण येता ज्यांची मताचे निवडून जाते ते ठरवतील. थँक्यू.